Yeah. माहिती यूट्यूब वरून घेतली काही आणि काही आपल्यास ते सेल्फ केलं गेलं सोडून द्यायचं. आता मागं ते ब्रुसेल स्प्राउट वगैरे लावलं होतं मी, ते काही जमलं नाही आपल्या. काय करायचं, 40 ते 30 रुपये पाव नेला भाऊ. 50 रुपये 40 जमिनी कारण थंड वातावरण आहे ना. ब्रोकली काढताना घ्यायची हो. आपले शीतल काय लागलं खरं पडा काय मुंडा मध्ये उन्हाळ किती पडू. पाणी न टाकता भाजी करा. याचा फोटो घेतला की नाही वार बापा पहिली न्यूज त्याने टाकली दोन दोन. स्टार्ट. मी विष्णू श्रीराम गडाक, येळगाव येथील शेतकरी. माझ्याकडे जवळपास 2 एकर शेती आहे. त्यामध्ये मी 1.5 एकरामध्ये पारंपरिक पिके घेतो. त्यामध्ये गहू असेल, हरभरा असेल किंवा इतर पिके. आणि 1/2 एकरामध्ये मी जवळपास 8 वर्षापासून विदेशी भाज्यांची लागवड करत आहे. त्यामध्ये ब्रोकोली, रेड कॅबेज, लॅटूस, सॅलरी, झुकिनी, ओकचोई, लोलोरोसा, टर्निप, शलगम, नवलकोल अशा जवळपास 22 ते 25 प्रकारच्या भाज्या मी माझ्या शेतामध्ये लागवड करतो. आणि यामधून मला या 3 ते 4 महिन्यामध्ये जवळपास 1.5 ते 1.5 लाखापर्यंत मी उत्पन्न घेतो. आणि माझ्या शेतकरी बांधवांना एवढीच विनंती आहे की त्यांनीसुद्धा या विदेशी भाज्यांकडे वळावं आणि आपला उदरनिर्वाह करावा. आणि यामधून जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची आत्महत्या करता येणार नाही आणि आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही, एवढे मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो.